2000 नोटा आता 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. 2000 नोटबंदीची मोठी घोषणा करण्यात आली आणि मोठी बातमी आता नोटांसंदर्भातली. 30 सप्टेंबर नंतर 2000 नोटा बंद होणार आहे. 2000 नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या व्यवहारात 2000 नोटा सुरूच राहतील, मात्र 30 सप्टेंबर नंतर 2000 नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. काल पुन्हा एकदा नोटबंदीची घोषणा झाली. आधीच्या नोटबंदीच्या वेळेस आपण बऱ्यापैकी त्या गोष्टीचा आपल्या सामान्य व्यक्तीच्या जीवनावरसुद्धा त्याचा परिणाम झाला होता. परंतु ही नोटबंदी कशी आहे, त्याचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मग चला सुरू करूयात. काल दिनांक 19 मे 2023 रोजी या नोटबंदीची घोषणा झाली. परंतु ही नोटबंदी सामान्य माणसाच्या जीवनावर तितकी परिणाम करणारी नाही आहे, कारण की या नोटबंदीमध्ये फक्त 2000 नोटा बंद झालेल्या आहेत. 500 किंवा इतर ज्या काही नोटा आहेत, 100 किंवा 50 या सगळ्या नोटा आधीपूर्वतप्रमाणे चालू आहेत. आणि गेल्या वेळीच्या नोटबंदीला नोटा बदलून घेण्याचा जो काही पिरियड होता, कालावधी होता, तो कमी होता. परंतु या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी कालावधी आहे ज्यामध्ये आपण या नोटा बदलू घेऊ शकतो. यातले स्पेसिफिक मुद्दे काय आहेत ते आपण एक एक करून समजून घेऊयात. लक्षात घ्या, तुमच्याकडे जर 2000 नोटा असतील आणि तुम्हाला ते बँकेत जमा करायचे असतील, म्हणजे तुम्ही तुमचं बँकेत जे काही करंट अकाउंट आहे, सेव्हिंग अकाउंट आहे, त्यामध्ये तुम्हाला कॅश डिपॉझिट करायची असेल 2000 नोटांच्या स्वरूपामध्ये, तर त्याला कुठलीही बंदी नाही आहे. अगदी तुमच्याकडे 1 करोड रुपये असतील, 1 कोटी रुपये असतील, 50 लाख रुपये असतील, जी काही रक्कम असेल, तुम्ही ती 2000 रुपयाच्या नोटेच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. त्याला कुठलीही अट नाही, त्याला कुठल्याही प्रकारची लिमिट नाही आहे, मर्यादा नाही आहे. ही बाब आपल्या सगळ्यांना रिलॅक्स करण्यासारखी आहे. परंतु जर तुम्हाला बँकेत नोटा, बँकेच्या करंट अकाउंटमध्ये नोटा जमा करायच्या नाही आहेत किंवा बँकेच्या खात्यात तुम्हाला नोटा ठेवायच्या नाही आहेत आणि फक्त एक्सचेंज करून घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी 20,000 लिमिट आहे. एका दिवसात एका व्यक्तीला 20,000 नोटा बदलून घेता येऊ शकतात. ही मर्यादा त्यांनी दिलेली आहे, ती एक्सचेंजसाठी आहे. म्हणजे 2000 नोटाच्या बदल्यात आपण 500 नोट्या बँकेत जाऊन घेणार आहोत, त्याची एंट्री आपल्या बँक खात्यात होणार नाही. अशा व्यवहारांसाठीची मर्यादा ही 20,000 रुपये पर डेची आहे. एका दिवसात एक व्यक्ती 20,000 नोटा बदलून घेऊ शकतो एक्सचेंजसाठी. बँकेत कॅश डिपॉझिट करायला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गेल्या वेळी नोटबंदीची घोषणा झाली त्यावेळेस आपल्या पंतप्रधानांनी टी व्ही समोर येऊन जेव्हा याची घोषणा केली त्यावेळेस सांगितलं होतं की या मिनिटापासून, म्हणजे ते जेव्हा भाषण करत होते त्या मिनिटानंतर ज्या नोटा त्यांनी बंद केल्या होत्या 500 आणि 1000, या नोटा लीगल टेंडर राहणार नाहीत, म्हणजे त्या व्यवहारात वापरल्या जाऊ शकत नाही, अशी त्यांनी घोषणा केली होती. परंतु यावेळेस अशा प्रकारची कुठलीही घोषणा नाही आहे. 30 सप्टेंबर 2023 ह्या 2000 ज्या काही नोटा आहेत या लीगल टेंडर म्हणून राहतील. ते आपण व्यवहारात वापरू शकतो. आपण बाजारात माल खरेदी करण्यासाठी, वस्तू खाण्यासाठी किंवा आपल्याला उधारीपोटी परत करायची असतील, या सगळ्या व्यवहारांसाठी आपण या 2000 नोटा वापरू शकतो. त्या 30 सप्टेंबर 2023 लीगल टेंडर म्हणून असतील, त्यामुळे आपल्याला व्यवहारातसुद्धा त्याचा उपयोग करताना येणार आहे, त्याबाबत काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे. परंतु RBI ने बँकांना निर्देश दिलेले आहेत की बँकेतून आपण जेव्हा कॅश विड्रॉल करतो किंवा ATM मधून कॅश विड्रॉल करतो, अशा प्रकारच्या कॅश विड्रॉलच्या स्वरूपामध्ये आपल्याला यानंतर 2000 नोटाच्या स्वरूपामध्ये रोख रक्कम मिळणार नाही. जी बँकेतून पेमेंटच्या स्वरूपामध्ये आपण कॅश विड्रॉल करतो त्या स्वरूपामध्ये आपल्याला 2000 नोट ही विड्रॉल स्वरूपामध्ये मिळणार नाही, त्या ठिकाणी इतर नोटांचाच वापर करण्यात येईल. सध्या आपल्या बाजारामध्ये किंवा व्यवहारामध्ये जे काही नोटा वापरल्या जातात त्यांची संख्या ही 1,81,000 कोटी इतकी आहे आणि त्याचं मूल्य 3,62,000 कोटी इतकं आहे. या नोटा 30 सप्टेंबर 2023 नंतर लीगल टेंडर राहणार नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचं कायदेशीर स्वरूप राहणार नाही, ते फक्त एक कागदाचा तुकडा होतील. त्यामुळे त्याच्यासाठी आपण ते बँकेत जमा करून द्याव्यात किंवा ॲटलीस्ट एक्सचेंज करून घ्याव्यात. आणि या कामासाठी तुमच्याकडे 130 दिवस आहेत आणि मला तरी वाटते 130 दिवस हा पर्याप्त कालावधी आहे, सफिशियंट पिरियड आहे, की ज्यामध्ये आपण हे काम सहज पद्धतीने करून घेऊ शकतो. या नोटबंदीचा आपल्यावर काय परिणाम होईल, कोणावर काय परिणाम होईल, ते आपण समजून घेऊयात 3 छोट्या मुद्द्यांमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गरिबांवर याचा मला तरी नाही वाटत काही परिणाम होईल, कारण की बऱ्याच गरिबांनी कदाचित बऱ्याच दिवसात 2000 नोट बघितलीसुद्धा नसेल, किंवा असेल तर ते सहज पद्धतीने 1-2 वेळेमध्ये ते एक्सचेंज करून घेऊ शकतात. त्याच्यावर त्यांचा कुठलाही परिणाम होणार नाही असं मला वाटतं. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे, म्हणजे अगदी घरात त्यांनी पैसा दाबून ठेवलेला आहे किंवा जमा करून ठेवलेला आहे, त्यांच्यावर याचा परिणाम होईल. अशा लोकांकडे हे नोटा कसे बदलून घ्यायच्यात याबाबत ते एक्सपर्ट असतात, तज्ज्ञ असतात, त्यांच्याकडे सगळे वेआउट असतात किंवा त्यांच्याकडे तेवढे एक्सपर्ट आणि प्रोफेशनल्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपल्या सल्ल्याची गरज नाही आहे. परंतु व्यापारी आणि उद्योजक बंधूंनी याबाबत काळजी घ्यायची आहे.
बँकेत कॅश डिपॉझिट करण्याची जरी मर्यादा नसली, म्हणजे आपण कितीही कॅश डिपॉझिट आपल्या बँक अकाउंटमध्ये करू शकत असलो तरी त्यांनी याबाबत काळजी घ्यायची आहे. यासाठी आपले चार्टर्ड अकाउंटंट किंवा आपले अकाउंटंट असतील यांचा सल्ला घेऊनच बँकेत किती कॅश डिपॉझिट करायची याचा निर्णय घ्या. कारण की आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये जेवढी कॅश असेल तेवढीच आपण बँकेत डिपॉझिट केली पाहिजे, नाही तर भविष्यात आपल्याला इन्कम टॅक्सची नोटीस वगैरे या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागू शकतं. नोटबंदी चुकीची किंवा बरोबर, आधीच्या नोटबंदीचा आपल्या काय फायदा झाला आणि पुन्हा ही नोटबंदी का, या विषयात आपण पडणार नाही. एक व्यापारी किंवा उद्योजक म्हणून माझं आपल्याला म्हणणं आहे की जी काही गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे आपण तिला फक्त फेस करू शकतो, इतकंच आपल्या हातामध्ये आहे. ते चुकीचं किंवा बरोबर डिबेट करणं हे आपलं काम नाही आहे. तर अशा वेळी आपल्या बुक्समध्ये किती कॅश आहे ते बघून बँकेत किती डिपॉझिट करायचं यासाठी आपण CA किंवा अकाउंटंटचा सल्ला घेऊनच ते काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्यासाठी धन्यवाद.